प्रकाश शेंडगे यांनी धनगर आरक्षणासंदर्भात पुण्यात पत्रकार परिषद घेतली. धनगर तसंच एसटी आरक्षण प्रश्न स्वातंत्र्यापासून प्रलंबित आहेत असं ते म्हणाले. आरक्षणासाठी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. धनगर आरक्षणासाठी आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोच आहे, परंतु आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी कुठेतरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. पुण्यात काय स्थिती आहे अमोल? शैलजा, आता धनगर समाज सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे, मात्र त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धनगर समाजामध्ये दोन गट पडलेत का अशी एक शक्यता आहे. कारण की दोन दिवसापूर्वीच उत्तम जानकर आणि पळसकर जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 1 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मेळावा करू असं जाहीर केलं होतं. तर काल प्रकाश शेंडगे असतील किंवा अन्य काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार असतील यांनी पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाविषयी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र या दोघांमध्ये वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात. कारण की आजचं जे उत्तम जानकर असतील किंवा पडळकर असतील यांची जी भूमिका आहे ती आज राज्यभरातून धनगर समाज एकत्र आणून बैठक घेणार आहेत आणि त्या ठिकाणी मेळाव्याचं स्वरूप या बैठकीला असेल आणि तिथून काय करायचं ही पुढची दिशा ठरवली जाईल. आणि 31 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये मोठी बैठक घेऊन 5 ते 1 लाख धनगर समाज जो आहे तो एकत्र आणू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे यामध्ये दोन गट पडलेत का अशी एक शक्यता आहे. कारण की मराठा मोर्चाला जसं नेतृत्व नव्हतं तसंच आता धनगर समाजाला पण सुद्धा नेतृत्व नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नक्की आरक्षण मिळणार का नाही ही एक मोठी गोष्ट आहे. कारण की 2014 जसं धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं तसं मात्र अद्यापही झालेलं नाही. आणि धनगड या नावाचा वापर करून बोगस आदिवासी असल्याचं सरकारने समोर आणलेलं आहे असा देखील दावा उत्तम जानकर यांनी केलेला होता. त्यामुळे यात किती तथ्य हे पाहावं लागेल. आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी सुद्धा न्यायालयामध्ये खोटे बोगस आदिवासी प्रमाणपत्र जे आहेत ते सादर केले असं देखील त्यांचं सांगणं आहे. त्यामुळे कालच्या ज्या पत्रकार परिषद झाली प्रकाश शेंडगे यांची यातली जी भूमिका आहे ती वेगळी होती आणि दोन दिवसापूर्वीची जी पत्रकार परिषद झाली यामध्ये वेगवेगळा फरक पाहायला मिळतोय. आणि आपण जर एक निरीक्षण केलं तर उत्तम जानकर असेल किंवा पडळकर असेल हे भाजपच्या जवळचे असल्याची माहिती समोर येत आहे. आणि कालची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सहभागी होते. त्यामुळे नक्की आरक्षण कोण मागतंय हा एक प्रश्न आहेच, मात्र या दोघांमध्ये वेगवेगळे गट तयार झाल्याचं असलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे धनगर समाज जो आहे तो सुद्धा सध्या संभ्रमावस्थेत आहेत. कारण की पुण्यात आज मोठ्या संख्येने धनगर समाज येत आहेत, मात्र त्याच ठिकाणी उत्तम जानकर जे आहेत ते सुद्धा मेळावा घेत आहेत. तर शेंडगे जे आहेत त्यांनी सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे, मात्र शेंडगे यांनी आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते कुठल्याही पद्धतीचं कसं असेल हे अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये द्विधा मनस्थिती आहे आणि नक्की करायचं काय हा देखील एक प्रश्न आहे. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी सर्व धनगर समाज आज पुण्यापासून सुरुवात करणार आहे आणि इथून पुढे कुठे कुठे आंदोलन करणार याची दिशा जी आहे ती धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये खरी पुढे येईल. दुपारी 1 वाजता हा मेळावा सुरू होईल आणि तिथून पुढची दिशा काय असेल हे ठरवण्यात येईल. शैलजा, नक्कीच धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. ज्याला आरक्षण मिळावे यासाठी आजपासून धनगर समाज जो आहे तो रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहेत. आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते सर्वच या ठिकाणी आहेत. काय सांगाल मामा, तुम्ही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलाय, सर्वजण तुम्ही आजपासून आंदोलन करणार? आज आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या बाबतीत आज आम्ही आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे आणि या बाबतीत शासनाने मागणी आमची पूर्ण करावी एवढी आज ह्या मागे आमची भावना आहे. धनगर समाजाला आरक्षण घटनेनं दिलेलं आहे, ते आरक्षण आजपर्यंत त्याच्या सवलती फक्त आम्हाला मिळाले नाही अशी आमची मागणी आहे. आणि या बाबतीत सगळ्याला त्याचं ज्ञान आहे, जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करतंय, प्रोलॉंग करतंय आणि नवीन नवीन क्लुप्त्या काढून टाईमपास करतंय, त्याला आमचा विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये येऊन या धनगर समाजाला एक शब्द दिला, लिखित शब्द दिला
आणि उपोषण सोडत स्वतः बारामतीमध्ये आले आणि त्यावेळी सांगितले की आंदोलन तुम्ही समाप्त करा, उपोषण सोडा, तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण सुरू आहे आणि आता आजपासून धनगर समाज सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.